भारतीय क्रिकेट संघ अशा अनेक चढउतारांचे डोंगर पार करत स्वतःचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले स्थान पक्के करत आला आहे. क्रिकेटला खूप मोठा इतिहास लाभला आहे. मोठमोठ्या दिग्गज खेळाडूंनी आपल्या खेळाने भारतीय क्रिकेटला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. आज आपण याची भारतीय क्रिकेटबद्दलची काही तथ्य जाणून घेऊया जी कदाचित तुम्हाला माहिती नसतील. सचिन तेंडुलकर हा भारताकडून खेळण्यास सुरुवात करण्याच्या आधी एकदा पाकिस्तानसाठी खेळला होता. 1987 साली ब्रेकग्राउंड स्टेडियमवर भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या सर्व सामन्यात हा प्रकार घडला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकर मैदानात पाकिस्तानकडून बदली क्षेत्ररक्षक म्हणून उतरला होता. भारतीय संघ हा जगातील एकमेव असा संघ आहे जो कसोटी सामन्याच्या एका दिवसात दोनदा संपूर्ण संघ बाद झाला, असे इतर कोणत्याही संघाबरोबर झालेले नाही. 1952 मध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड येथे इंग्लंड विरुद्ध खेळताना घडले होते. व्हेरी व्हेरी स्पेशल या टोपन नावाने ओळखला जाणारा भारताचा फलंदाज VVS लक्ष्मण हा एकमेव असा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो 100 कसोटी सामने खेळला आहे तरी देखील तो एकही विश्वचषकाचा सामना खेळलेला नाही. आपली धडाकेबाज फलंदाजी आणि खास हेलिकॉप्टर शॉटसाठी प्रसिद्ध असणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. धोनीने आशिया खंडाच्या बाहेर म्हणजे श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश वगळता इतर ठिकाणी एकदिवसीय सामन्यामध्येही एकही शतक झळकावलेले नाही. क्रिकेटचा देव म्हणून सगळीकडे प्रसिद्ध असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या रणजी करंडक क्रिकेट कारकिर्दीमध्ये फक्त एकदा शून्यावर बाद झाला आहे. त्याला शून्यावर बाद करणारा त्यावेळचा साधा तरुण गोलंदाज आणि आताचा भारतीय क्रिकेटमधील स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा आहे. भारतीय क्रिकेटमध्ये लिटिल मास्टर म्हणून ओळखले जाणारे सुनील गावस्कर हे आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 3 वेळा कसोटी सामन्याचा पहिल्याच चेंडूमध्ये बाद झाले होते. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याने क्रिकेटमधील 60 षटकांचा, 50 षटकांचा आणि 20 षटकांचे विश्वचषक जिंकले आहे. 60 षटकांचा विश्वचषक 1983 मध्ये, 50 षटकांचा विश्वचषक 2011 मध्ये तर 20 षटकांचा विश्वचषक 2007 मध्ये जिंकला आहे. आपल्या वादग्रस्त कारकिर्दीसाठी कायम चर्चेत राहिलेला माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हा एकमेव फलंदाज आहे ज्याने आपल्या पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये लागोपाठ 3 शतके लगावली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पणातच अशी बेजोड कामगिरी करून दाखवत त्याने अनेक समीक्षकांना आणि निवड समितीला आपली दखल घ्यायला भाग पाडले होते. भुवनेश्वर कुमार हा फक्त दुसरा फलंदाज ठरला जो एकही बॉल न खेळता शून्यावर बाद झाला. पण विशेष म्हणजे तो धावचीत झाला नव्हता, तो वाईट चेंडूला स्टंप आउट झाला होता. व्हाईटचा चेंडू हा चेंडू म्हणून गणला जात नाही, तो अतिरिक्त म्हणून मोजला जातो. त्यामुळे गोलंदाजाने एकही बॉल न टाकता भुवनेश्वरला आउट केले असे म्हटले गेले. भारताच्या क्रिकेट इतिहासात बंगालचे प्रबीर सेन हे एकमात्र असे विकेट किपर आहेत ज्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सर ड्रॉन ब्रॅडमॅन या दिग्गज फलंदाजाला स्टंप आउट केले होते. बिशन सिंग बेदी यांनी एकदा स्वतःहून एकदिवसीय सामना गमावला. भारत पाकिस्तानात यांच्यामध्ये पाकिस्तानमध्ये एकदिवसीय सामना चालला होता. त्यावेळी भारतातील 14 चेंडूंमध्ये 23 धावा पाहिजे होत्या आणि भारताकडे अजून 8 गडी बाकी होते. त्यावेळी पाकिस्तान संघाने सामना जिंकण्यासाठी खूप बाउन्सर टाकण्यास सुरुवात केली. खास करून सरफराज नवाज असे करत होते. असे असताना देखील पंच हे होम टीमला पाठिंबा देत होते. त्यामुळे चिडून कर्णधार बिशन सिंग बेदी यांनी आपल्या फलंदाजांना परत बोलावून सामना घोषित केला आणि सामना गमावला. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला भारतीय क्रिकेट संघाची तुम्हाला माहिती नसलेल्या काही गोष्टी जाणून? तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि अशा नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा.